हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी पावभाजी। पावभाजी हे असे फेमस स्ट्रीट फूड आहे जे बाहेर थेल्यांवर खूप आवडीने खाल्ले जाते, पण थेल्यांवर जशी चमचमीत पावभाजी मिळते तशीच पावभाजी आपण अगदी घरच्या घरी बनवली तर मग काय। आज त्याचीच रेसिपी आपण पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात पहिला इथे आपण घेतलेले आहेत पावभाजीला लागणाऱ्या वेगवेगळ्या फ्रेश भाज्या। तर इथे घेतलेले आहेत काही फ्लावर्स, सिमला मिर्च घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे, फ्रेश मटार घेतलेले आहेत आणि बटाटे। तर भाज्यांचे प्रमाण म्हणाल तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार थोड्या कमी जास्त भाज्या घेऊ शकता, कितीही प्रमाणात घेऊ शकता। तर मी स्पेशली मटार आणि फ्लावर आहे हे जास्त प्रमाणात घेते, गाजर मात्र थोडं कमी घेते, पण गाजरामुळे भाजीची चव ही गोडसर होऊ शकते म्हणून गाजर शक्यतो मी इथे एकच घेतलेला आहे। सर्व भाज्या व्यवस्थित चॉपिंग करून स्वच्छ दोन वेळा धुवून कुकरमध्ये त्याला आपण चार शिट्या करून घेणार आहोत। पुरेसे पाणी आणि चवीनुसार मीठ घेऊन आपण कुकरला या भाज्या चार शिट्यांमध्ये छान शिजवून घ्यायच्या आहेत। तर कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया। तर ग्रेव्हीसाठी इथे चार मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले, थोडं लसूण, आलं आणि मिरची। तर कांदे हवं तर तुम्ही बारीक चॉपिंग करूनही घेऊन शिजून घेऊ शकता, पण वेळ वाचावा आणि थोडी मेहनतही वाचावी म्हणून बस मी त्याला असे उभे कटिंग करून घेतले आहे। आणि आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेणार आहोत, जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि थोडीशी आपली मेहनतही वाचेल। चला तर सर्व भाज्या मिक्सरला काढून घेऊयात आणि पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे। अगदी इझिली ते मस्त असं वाटलं जातं, याच्यामुळे काय होतं कांदा कापण्याचा जो वेळ आहे तो खूप आपला वाचतो आणि कांदा वाटून घेतल्यामुळे तो पटकन शिजायलाही मदत होते। तर बस पातेले गरम करत ठेवलेले आहे, त्यात अगदी 5-6 चमचे मी तेल घेतलेले आहे आणि जवळजवळ 1 चमचा बटर। तर तेलाचा वापर आणि बटरचा वापर पावभाजीमध्ये थोडा जास्तच करावा लागतो, जेणेकरून भाजी खूप छान टेस्टी बनते। अगदी बटर विरघळलं की मग आपण जो कांदा वाटून घेतलेला आहे जे मिश्रण, ते सर्व मिश्रण आपण या तेलामध्ये काढून घेऊया आणि छान आता हे जे कांद्याचे वाटप आहे आपलं ते आपल्याला छान तेलामध्ये शिजून घ्यायचं आहे। तेलामध्येच, इथे पाणी अजिबात घालायचं नाही आहे, तेलामध्येच ते छान परतून त्याला एक 3-4 मिनटं झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून मग ते मस्त छान शिजलं जाईल, लसूण आणि आलं त्याचाही कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल त्यामुळे। तर हे शिजतं आहे तोपर्यंत आपण इथे दुसरी ग्रेव्ही तयार करूया, ती म्हणजे टमाटरची। तर इथे टमाटर एक 3 मध्यम आकाराचे छान पिकलेले टमाटर घेतलेले, त्यालाही उभे असे कापून घेतलेले आहेत आणि एक बीट घेतलेलं आहे। तर बीट जर तुम्हाला आवडत नसेल पावभाजीमध्ये तर ते तुम्ही स्कीपही करू शकता। तर आता हे टमाटर आणि बीट हेही मी मिक्सरला असं छान थोडंसं वाटून घेणार आहे आणि त्याची ग्रेव्ही करून घेणार आहे। तर टमाटर आणि बीटही आपण याची छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे, तर चेक करूयात की आपले कांद्याचे मिश्रण शिजलेले आहे की नाही। तर पहा ग्रेव्हीला छान तेल सुटलेले आहे, त्याचा कलरही चेंज झालेला आहे, अगदी 4 मिनटं लागतात हे छान शिजून निघते आणि त्याचा जो स्मेलही निघून गेलेला आहे, म्हणजे कांदा आपला व्यवस्थित शिजलेला आहे। तर आता या स्टेजला आपण मिक्स करणार आहोत टमाटरची प्युरी, जे टमाटर आणि बीट आपण मिक्सरला छान वाटून घेतलेले आहे ते आता आपण या स्टेजला यात मिक्स करायचे आहे आणि सर्व एकदम ढवळून एकत्र मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून हेही अगदी 3-4 मिनटे व्यवस्थित शिजू द्यायचे आहे। तर आपले हे मिश्रण शिजते आहे तोपर्यंत कुकर थंड झालाय का बघूया। कुकरच्या 4 शिट्या झालेल्या होत्या, त्याला व्यवस्थित थंड करून घेतलं। आता कुकर खोललेलं आहे, चेक करूयात की भाज्या आपल्या शिजल्या आहेत की नाही। तर बघा अगदी चमच्यानेच मी त्यांना ढवळते आहे, तर भाज्या चिरडल्या जात आहेत। तर 4 शिट्यांमध्ये ह्या भाज्या खूप व्यवस्थित छान शिजतात। तुम्हाला जर भाज्यांमध्ये पाणी जास्त वाटेल तर या स्टेजला ते पाणी तुम्ही थोडंसं वेगळं करून ठेवू शकता आणि नंतर जर गरज पडली तर ते पाणी आपण मग भाजीसाठी उपयोगात घेऊ शकतो। तर आता इथे मॅशरने मी सगळ्या भाज्या व्यवस्थित मॅश करून घेते, जेणेकरून आपली पावभाजी खूप छान टेस्टी बनते, तर त्यामुळे असं मॅश करणं खूप गरजेचं आहे। तर आता मी तुम्हाला चमच्याने दाखवते की किती छान व्यवस्थित अशा आपल्या भाज्या मॅश झालेल्या आहेत। तर आता आपली ग्रेव्ही शिजली की नाही आपण चेक करूयात। ही कांदे टमाटरची ग्रेव्ही आपण लो फ्लेमवरच शिजवायची आहे, कुठेही गॅसची फ्लेम मीडियम किंवा हाय न करता लो फ्लेमवर जेवढी छान आपण ग्रेव्ही शिजवू तेवढी आपली पावभाजी छान टेस्टी बनेल। तर आता पहा तेल छुटलेले आहे, म्हणजे ग्रेव्हीही आपली छानपैकी तयार झालेली आहे। आता आपण यात ॲड करणार आहोत सर्व मसाले। तर इथे जवळजवळ 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे भाजीला छान कलर येण्यासाठी,
एक चमचा लाल तिखट मसाला, पाव चमचा हळद घेणार आहे, तसंच पाव चमचा इथे धनेजिरे पावडरही ॲड करायची आहे. आणि मग इथे जवळजवळ 1.5 ते 2 चमचा पावभाजी मसाला घेणार आहे. तुम्ही जसं तिखट खात असाल थोडंसं मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि आता हे सर्व मसाले छान एकत्र मिक्स करूया ह्या ग्रेव्हीमध्ये, व्यवस्थित ढवळून घेऊया. तेलात अगदी 1-2 मिनटं हे छान मसाले परतवायचे आहेत ग्रेव्ही सकट, कारण जेणेकरून मसाले छान मिक्स होतील ग्रेव्हीमध्ये, एक छान टेस्टी मसाले बनतील. तर आता पहा ग्रेव्हीचा कलर एवढा छान आलेला आहे. आता यात मिक्स करूया आपण आपले मॅश केलेली पावभाजी. तर गरम असल्यामुळे काळजीपूर्वक थोडं आपण सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया, टोपामध्ये ओतून घेऊयात आणि चमच्याच्या साह्याने सर्व हे ढवळून घेऊया एकत्र, जेणेकरून सर्व मसाले आणि ते जे पावभाजी मॅश केलेली पावभाजी आहे ती छान एकजीव होईल. आणि सगळं ढवळल्यानंतर फायनली मग तुम्हाला आता ह्यात घालणार आहोत आपण चवीनुसार मीठ, कारण मीठ आपण भाज्या शिजतानाही घातले होते, मग त्यामुळे चवीनुसार आता इथे मीठ ॲड करायचे आहे. आणि सर्व व्यवस्थित ढळून मग ही पावभाजी आपण आणखीन 1-3 मिनटं लो फ्लेमवरच एक कड येऊ द्यायचं आहे भाजीला. तर बस 3 मिनटानंतर आपण चेक करूया, 3 मिनटं झालेली आहेत. मस्त पावभाजीला एवढा सुरेख कलर आलेला आहे ना, अगदी बघता क्षणी खायचं मन होत आहे. तर जरा ढवळूनही घेऊया. तर या स्टेजला जर तुम्हाला असं वाटलं की खूप घट्ट झालेली आहे पावभाजी, तर थोडंसं गरम पाणी किंवा मग भाज्यांमधून जे निघालेलं उरलेलं पाणी असेल ते ह्यात तुम्ही या स्टेजला मिक्स करू शकता. म्हणजे जशी कन्सिस्टन्सी तुम्हाला घट्ट किंवा थोडी पातळ पावभाजी हवी असेल तशी. आणि मग आता फायनली भरून घालूयात भरपूर अशी कोथिंबीर, तुम्हाला जशी आवडते तशी. तर इतका छान कलर आलेला आहे पावभाजीला, तर मस्त अशी थेला स्टाईल झणझणीत चमचमीत पावभाजी रेडी आहे. तर आहे की नाही बनवायला एकदम इझी पावभाजी? आपण कधी अगदी म्हणजे एक छोटा मोठा प्रोग्राम असेल, काही बर्थडे पार्टी असेल, तर त्यावेळेला अशी झटपट पावभाजी आपण घरच्या घरी अगदी भरपूर प्रमाणात बनवू शकतो. आणि मस्त वरून सर्व करताना थोडं बटर, थोडं कांदा, थोडी कोथिंबीर अशी शिवरून आपण पावांबरोबर ही भाजी खातो. खूपच छान आणि टेस्टी पावभाजी बनते. तर एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर मग आजचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि ऑल इन वन मानसी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.